येवला तालुक्यामध्ये यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे ग्राहकांविना आठवडे बाजार सुनासुना पाहायला मिळतोय. दीपावलीचा उत्सव अवघ्या 4 ते 5 दिवसांवर येऊन ठेपलाय, परंतु यावर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्गाकडून तसेच इतर ग्राहकांकडून जास्त प्रमाणात खरेदी होताना पाहायला मिळत नाही. येथील व्यावसायिकांना खरेदी केलेल्या मालाचे पैसे द्यायचे कसा असा प्रश्न आता येवला तालुक्यातील नागरिकांवर आलाय. दिवाळीसाठी बाजारपेठेत POP मातीच्या लक्ष्मीच्या मूर्ती, पण त्या रंगीबेरंगी आकाशकंदील, दिवे, तोरण, झाडू, कपडे, करघुटे, लाह्या, बत्ताशे, रांगोळीसाठी विविध रंगांचे रंग, मिठाईचे गोड पदार्थ विविध बाजारपेठेमध्ये सज्ज झाले. परंतु यावर्षी निसर्गाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांकडे यावर्षी पिकांचं उत्पादन नसल्याने याचा थेट परिणाम दिवाळीच्या सणावर झालाय. महाराष्ट्र शासनाने यावर्षी कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच निधी टाकण्याचं आवाहनही आता शेतकऱ्यांकडून केलं जात आहे. परंतु दिवाळी सण 4 ते 5 दिवसांवर येऊन ठेपला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणतीही रक्कम जमा झाली नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जाते. सरकारने या दुष्काळ निधीवर तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे असंही आता शेतकरी वर्गाकडून बोललं जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे 2 पैसे नसल्याने याचा परिणाम थेट बाजारपेठांवर होताना दिसतोय. नमस्कार, आपण दिवाळीचा सण जवळ आलेला आहे. दिवाळीचा सण जवळ आल्यानंतर सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल कोणत्याच दुकानावर गर्दी अजिबात नाही. सर्वजण या अपेक्षेने बसलेले आज 2 पैशाचं गिराईक होईल म्हणून आपली दिवाळी चांगली जाईल. परंतु कुठल्याही दुकानावर गिराईकाचं तर नावच नाही. आणि दुसरी गोष्ट, आता सण जवळ आलेला आहे आणि माल इतकं भरून ठेवलेला आहे प्रमाणाच्या बाहेर. प्रत्येक वर्षी असं वाटत आपल्याला ही दिवाळी मागच्या वर्षीपेक्षा चांगली जाईल, पण काही ना काही कारण आहे आता. आणि परत दिवाळी, आता पाणी पावसाचं काही हे नव्हतं, म्हणजे मागच्या वेळेस पाऊस झाला, यावेळेस पाऊसही नाही झाला. पुष्कळ ठिकाणी दुष्काळग्रस्त गावं सांगण्यात आली. आपला एवढा तालुकाही दुष्काळग्रस्तामध्ये आहे, पण त्यांचं नावच जाहीर नाही झालं आणि त्याचेच दुष्परिणाम आपल्याला धंद्यावर दिसू राहिले. का कुठल्याही प्रकारचा धंदा हा अजून चालू झालेला नाही. म्हणजे जे प्रकारची दिवाळी 8 दिवस 10 दिवस चालत असते, आता ती दिवाळी फक्त आणि फक्त 2 दिवसाची राहिली. आणि कालांतराने आज भीती वाटायला लागली की कालांतराने जी 2 दिवसाची म्हणजे 8 दिवसाची दिवाळी 2 दिवसावर गेली, ती फक्त 1 दिवसाची राहील. आणि मग आमच्यासारख्या हातावर धंदे करून पोट भरणाऱ्यांचं काय होणार? आता दुष्काळाचं सावट हे प्रत्येक दुकानावर दिसते. जसं या म्हणजे शिजनेबल जे धंदे असतात त्याच्यावरही दिसते. आणि त्याचप्रमाणे फुलाचा तर हा रोजचा व्यवसाय, रोज तुम्ही फुलं द्यावाला होऊ शकतात. पण आता जे दिवाळी दसऱ्याला जे फुलं आपण वापरतो म्हणजे घराचं सुशोभीकरणासाठी, तर आपण मागच्या वेळेस दसऱ्याला जी नुकसान झाली फुलाची आणि काय त्याचं दुष्काळामुळं परिणाम झालं हे आपण यांच्याच तोंडून ऐकूया, जे आपले रोजचे फुल व्यापारी. बोला काका. यावर्षी दसरा काही एवढं व्यवस्थित झालेलं नाही आहे, कारण की फुलाला भाव खूप कमी होता आणि आता दिवाळीची कडनं आणली आहे. कारण की आता दिवाळी कशी होईल सांगता येणार नाही, परंतु आज आम्हाला माल भरणे गरजेचं आहे. आता 10 रुपये किलो, कधी कधी आम्हाला 10 रुपयाचे 100 होतात, 100चे 10 होतात. कधी कधी आमचं हे पण होतं, सणाच्या वेळेस आम्हाला आशा असते, परंतु दसऱ्याच्या आम्हाला दसऱ्याकडनं खूप अपेक्षा होत्या. आम्ही जवळजवळ 3 ते 4 क्विंटल माल भरलेला असताना, आम्ही खूप महागाचा माल भरलेला असताना, परंतु माझी बोल भावाने विकावा लागला, रस्त्यावरती फेकून द्यावा लागले. शेतकऱ्यांचे पण नुकसान झाली, व्यापाऱ्यांची पण नुकसान झाली, कारण की गिराईकच नव्हतं. आता दिवाळीला सुद्धा गिराईक नाही. आमचा धंदा कराष्टमीपासून चालू होतं, फुलांचा धंदा. म्हणजे दिवाळीचं धनतेरस, लक्ष्मीपूजन, दसरा पाडवा, आपलं पाडवा याला गरज असते. परंतु यावर्षी काय जास्त अपेक्षा आहे दिवाळीकडनं, आता कसं होतंय बघूया. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला.